हॅलो, नमस्कार. मी सोनाली. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा वार सांगते तर आजचा वार आहे हे रविवार. टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत. 7:15 वाजलेले आहे. ते थोडंसं जाणार आहे प्रतीक्षाकड, सागरकड. बघूया इथून पुढं जे काय होईल ते मी तुम्हाला शेअर करणार. तुम्हाला जसं म्हणलं की मला जर असं काय कुठं जायचं असेल तर हे कामावरून आल्यानंतरच टाईम मिळतो जायला. आणि आता दुपारी मग कधी आलं वगैरे किंवा कामाची म्हणजे म्हणतात की लवकर सुटलं वगैरे तर मिळतं, नाही तर अन्यथा मिळत नाही. तसं तुम्हाला परवा म्हणलं मी घेऊन गेले ते सगळं, पण मी काहीच देऊ शकले नाही. तर ते द्यायचं आहे गावाला जायच्या आधीपर्यंत. काही असे ब्लाऊज मी तिला आधी दिलेले आहेत. कितीतरी ब्लाऊज माझे खराब निघालेले आहेत, जे ब्लाऊज मी घालूच शकत नाही, येतच नाही. काही साड्या माझ्या वेस्ट गेलेल्या आहेत. आता त्याच्यावरती काय करायचं हे सजेशन बघूया. आता प्रतीक्षाने दिलेलं आहे, तुम्ही पण मला थोडंसं द्या की साड्यांवरचे ब्लाऊज जे आहेत ते आतून काय म्हणली प्रतीक्षा, ती काय कमी आहे. माया 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 कमी आहे, मायाच नाहीये. पुढं त्याला काहीच करता येत नाही, ना वाढवता येत नाही, ना काही करता येत नाहीये. त्यामुळे जवळजवळ 6 ते 7 ब्लाऊज माझे वेस्ट गेलेले आहेत. ना ते दुरुस्त करू शकत नाही, ना वापरू शकत नाही. वापरायचं तर लांबच बसतच नाहीये. तर आता त्या साड्यांवरती मी काय करावं, म्हणजे कशा प्रकारे घ्यावी. मला सजेशन अशा प्रकारे आलेलं आहे, आमच्यातल्याच ओळखीच्याने दिलेलं आहे की वेलवेट ब्लाऊज असतात ते घे, आणि कलर कॉम्बिनेशन जे असतं ते असं घ्यायचं की जे सगळ्या साड्यांवरती चालेल. पण ते नेमकं कन्फ्युजन आहे, घ्यायचं कसं, काय करायचं कसं, कधी केलेलं नाही ना साड्यां ब्लाऊजबद्दल एवढं नॉलेज नाही, ना कधी असा अनुभव आला नाही. आताच तब्येत जास्त व्हायला लागलेली आहे, रेसिपीचा परिणाम आहे म्हणून हल्ली रेसिपी थोड्याशा मी कमी केलेल्या आहेत. जास्तीत जास्त हल्ली ब्लॉगला मी लक्ष दिलेलं आहे आणि रेसिपी थोड्याशा कमी केलेल्या आहेत. एवढ्यासाठी की करते रेसिपी एखादी तुम्हाला शेअर, 1-2, पण जास्त नाही करत. कारण ते आहे हेल्थवरती खूप परिणाम व्हायला लागलाय. रोज हेवी आणि जास्त म्हणतात की मसालेदार पदार्थ खाऊन तब्येत जी आहे ती चांगलीच वाढलेली आहे. माझी वाढलेली आहे, यांची वाढलेली आहे, पोरांची वाढलेली आहे. मग ते साईड इफेक्ट नको, लक्षात येते का तुमच्या. म्हणून ना सगळं प्रमाण कमी केलेलं आहे. थोडंसं डाएट आता सांभाळलं जाणार, प्रयत्न आहे थोडंसं डाएट सांभाळण्याचा, चांगली एक्सरसाइज करण्याचा. सगळं आपण करतो, सगळं ठरवतो, पण बऱ्याचशा गोष्टी त्यानुसार होत नाहीत. हे यांनी तर सुरुवात केलेली आहे. आणि सगळ्यात जास्त आमचं पोट कमी करायचं चालू आहे. यांचं माझं सगळ्या फॅमिलीचं पहिला काम आहे पोट कमी करणे. तर पोट कमी करायचा व्यायाम सुरू केलेला आहे. थोडासा त्रास होते माझ्या नवीन खूप साऱ्या गोडताई असतात त्यांना माहीत नाही. तर हा जो तुम्हाला कप दिसत आहे, या कपाने 4 कप घेतलेले आहेत तांदूळ. 4 कप तांदूळ घेतल्यानंतर 1/4 कप मी घेतलेली आहे उडदाची डाळ. आणि त्यालाच थोडंसं, एक अर्ध पण म्हणणार नाही, त्याच्यापेक्षाही कमी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ. अगदी चमच्यानं 1 चमचा, त्याहूनही कमी तुम्हाला दिसत असेल मेथीचे दाणे. तर ह्या तिन्ही पण जे पदार्थ आहेत ना, हे सेपरेट आपल्याला भिजत घालायचे आहेत. मी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे, तरी पण बघा किती सारं ह्यातून हे निघत आहे. आता हे भिजत घालायचं आहे. रात्रभर घालू शकता किंवा 5-7 तास घालू शकता. त्याचबरोबर कडधान्य, जसं तुम्हाला म्हणलं थोडंसं डाएटकडे लक्ष दिलेलं आहे, तर ही कडधान्य जी आहेत ती सकाळच्या वेळेला ना याची उसळ म्हणा किंवा याच्या भाज्या जास्तीत जास्त खाण्यावर आम्ही भर दिलेला आहे. तर हे जे डबे आहेत ते फ्रीजमधले जे डबे होतात ते होते, संपलेले आहेत भाज्या वगैरे. आता कडधान्य संपवणार आहे, कारण गावी जायच्या आधी घरातलं कडधान्य संपवलं की मग ते खराब होण्याचे चान्सेस नाहीत, आणि नंतर मग बाहेर जाण्याच्या पालेभाज्या खायच्या मग ते तसंच राहतं. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की किती कप मी घातलेलं आहे, तर 4 कप तांदूळ आणि एवढी उडीद डाळ. आता सकाळचं टायमिंग आहे हे पूर्णपणे, आणि एकदा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सगळं मी व्यवस्थित. धुवून घ्यायचे आहेत तांदूळ, कारण वरती थोडासा वास येतो त्या पाण्याला. धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारे एक मिक्सरचं भांडं आहे, त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. सुरुवातीला पाण्याचं प्रमाण कमीच ठेवायचं, एकदम जास्त जर आपण प्रमाण ठेवलं तर आपल्याला आंबोळी व्यतिरिक्त जर डोसा बनवायचा झाला किंवा इडली बनवायची झाली किंवा अप्पे बनवायचे झाले तर थोडंसं प्रमाण जे असतं ना ते कमी जास्त होऊ शकतं, म्हणजे बॅटरचं. कारण बघा डोशालासुद्धा थोडंसं जाड लागतं, आंबोळीला एकदम पातळ पीठ लागतं. आता दोन्ही पण सेपरेट मी वाटून घेतलेलं आहे, जसे की तांदळ आणि डाळी. हरभऱ्याची डाळ का घालायची, बाइंडिंग खूप छान येतं, टेस्ट खूप छान लागतं, एकदा घालून बघा. आणि यामध्ये आता घातलेलं आहे चवीनुसार मीठ. आता हे आपलं बॅटर लगेच तयार नाही, आता हे असंच ठेवायचं आहे आणि 5-7 तास. आता 5-7 तास तू सांगते मी, आता उन्हाळा आहे या ह्याच्यामध्ये लगेच पीठ आंबलं जातं, पण ज्यावेळेला उन्हाळा कमी असतो तर त्यावेळेला काय करायचं, जिथं ऊन येतं त्या जाग्यातनं वरती एक कापड घालून आहे ना ते
जे पातेल असतं तुमच्याकडे जे काय असेल ना ते उन्हात जर ठेवलं तर उन्हाच्या ह्यानेसुद्धा लगेच पीठ आमतं, चांगलं फुलतं. आता सध्यासुद्धा मी तेच केलं होतं. दुपारच्या टायमिंगला आर्यनं अचानक म्हणलं मला खायचंच आहे. मी म्हणले देऊ शकत नाही, तर त्यांना हट्टच केला. तर मी एक काय केलं की अर्धा तास नेऊन उन्हामध्ये ठेवलेलं होतं. बऱ्यापैकी ते पीठ फुगलेलं होतं. दही घालायचं आणि मग नेऊन ठेवायचं. आणि आता जेवढं काही कडधान्य होतं तेवढं सगळं झालेलं आहे. ते पण स्वच्छ पाण्याने एकदा नव्हे तर दोन दोनदा धुतलेले आहेत, कारण पुन्हा त्याचा वास खूप विचित्र येतो. आणि जे माझ्याकडे बॉक्स होते हे फक्त आणि फक्त कडधान्यासाठीचेच आहेत, यामध्ये मी दुसरं काहीही ठेवत नाही. तर आता हे फ्रीजमध्ये हा डबा जाणार, मला जसं लागेल तसं मी ते काढून घेणार. आणि हो, माझ्या ह्याला मोड येणार नाहीत, कारण मी पूर्णपणे डाळी वगैरे सगळं भाजलेलं होतं. ते कडधान्य भाजलेल्याला मोड येत नाहीत, पण मला मोड आलेलं नकोच होते, कारण हे आहे असंच खायचं होतं मुलांना. तर बस आता मी संध्याकाळची जी काय माझी पूजा आहे ती करत आहे. रेग्युलर रुटीन संध्याकाळचं बरोबर ठरलेलं असतं. 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत एका तासामध्ये जेव्हा होईल तेव्हा दिवा वगैरे लावणं. आता बाहेरच्या साईडला तर लावलेलं नाही, बंद केलेलं आहे मी हल्ली, कारण वारंच एवढं भयानक सुटलेलं आहे ना की दिवा राहत नाही. मग ते तेल जे असतं ते असं सांडून लढून जातं, त्यापेक्षा न दिवा लावलेला बरं म्हणलं. आणि आता ना पूर्णपणे 3 चटण्या ज्या आहेत ना त्या मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य, स्वयंपाक करताना मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे की जेवढं साहित्य लागतं तेवढं सगळं सगळं एका ह्याच्यात काढून घ्यायचं. कटिंग वगैरे जी असेल ती सगळी एकाच वेळी केली तर आपल्याला अजिबात त्रास होत नाही. तर आता चटण्यांसाठी जेवढं साहित्य लागतं तर त्यासाठी शेंगदाणा लागणार आहे आपल्याला, थोड्याशा 2 प्रकारच्या डाळी लागणार आहेत, खोबरं लागणार आहे. तर खोबरं ओलं नाही माझ्याकडे, जे देवाचं होतं तेच वाळवलेलं मी कट करून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. माहीत नाही आता लाडूला योग कधी येतो, असंच रुटीन इकडं तिकडं चालू असल्यामुळे थोडंसं राहिलेलं आहे. येतील 1-2 दिवसात तुम्हाला लाडू त्याचे. तर सगळं साहित्य घेतल्यानंतर आता घेतलेले आहेत कांदे. कांदे पण मी थोडंसं घालणार आहे. 3 चटण्या आहेत तर त्यामध्ये ना 1-2 चटणीमध्ये फक्त मी कांदा वापरणार आहे, 1 चटणीमध्ये मी कांदा वापरणार नाही. कांदा तुम्हाला खायचा असेल तर खाऊ शकता, अन्यथा स्किप करू शकता. मी जे जे पदार्थ यामध्ये वापरते ते तुम्हाला जर पटत नसतील किंवा आवडत नसतील तर तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकता. तर आता फुटाण्याची जी डाळ असते ना ती डाळ घेतलेली आहे मी. फुटाण्याची डाळ नसेल तर हरभरा डाळ जी आहे ती व्यवस्थित बारीक गॅसवर भाजूनसुद्धा आपण घेऊ शकतो. यामध्ये खोबरं घातलेलं आहे, मोठभर शेंगदाणं आणि अगदी 1-2 ते 3 सलपटं टरपलं आपण काय म्हणतो ना कांद्याची, ती घेतलेली आहेत. आता ही जी आहे ना आलं लसूण आणि थोडंसं हिरवी मिरचीची पेस्ट करून ठेवलेली, वाटण ठेवलेलं मी, ते तयार वाटणच मी यामध्ये घातलेलं आहे. आलं लसणाची पेस्ट घातलेलं आहे, नॉर्मली पाणी घातलेलं आहे. याच वेळेला मीठ घालू शकता, पण अंदाज येत नाही मला तरी. ज्यावेळेला पूर्ण पाणी वगैरे जातं त्यावेळेला मी अंदाजावर मीठ घालते. तर ती चटणी आपली तयार आहे. आता दुसऱ्या 2 करणार आहोत. तर त्याच्यासाठी कढई ठेवलेली आहे आणि कांदा जो आहे तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. मी आधी सांगते ही चटणी खूप छान लागते, बस फक्त तुम्ही कांदा खाणारी पाहिजे आहात. आणि आपल्याला असंच कच्चं काहीही वाटून घ्यायचं नाही. हे सगळे पदार्थ आपल्याला तेलामध्ये चांगले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. नॉर्मली आता तेल टाकलेलं आहे आणि या तेलामध्ये टाकणार आहे मी सुरुवातीला हरभऱ्याची जी डाळ आहे ना 1 चमचा आणि उडीद जी डाळ आहे 1 चमचा. तर लक्षात आलं असेल तुमच्या डाळी कुठल्या आहेत तर हरभरा डाळ आणि उडीद डाळ, आणि त्यामध्ये 1 अखंड कांदा जो होता ना तो अशा प्रकारे कट करून घातलेला आहे. बारीक फ्लेम करा, हाय फ्लेम करा, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला अर्धवटच फ्राय करायचं, एकदम जास्तही फ्राय करायचं नाही. ना ब्राऊन होईपर्यंत ठेवायचं आहे, फक्त जरासं ती चटणी टिकली पाहिजे, खराब लवकर नाही झाली पाहिजे. मी सांगेन फ्रीजमध्ये 1 ते 2 दिवस आरामात ही चटणी टिकू शकते. आता त्यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो आणि बस आता याची ना पूर्णपणे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर आधीची जी चटणी होती अशा प्रकारे जे डिश असतात ना त्यामध्ये मी काढून ठेवते, कारण ते इझी पडतं बघा आपल्यालाही. आणि आता हे काढलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता यामध्ये हिरवी चटणी जी आहे ती घालायची आहे, आलं लसूण जे आहे ते घालायचं आहे. आता सगळं वाटण जे आहे ते ऑलरेडी वाटणच मी घालत आहे, कारण जास्त दिवस राहिले की वाटणंसुद्धा आपली खराब होऊ शकतात. भलेही आपण फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी जास्त दिवस आपण ठेवू शकत नाही, कमीत कमी 4 ते 5 दिवस. त्याचप्रकारे आता ते थंड होतं आहे तोपर्यंत दुसरं चटणी जी आहे ना त्याची तयारी करूया. तर त्याच्यामध्ये पण डाळी सेम प्रकारे टाकलेल्या आहेत, तेवढ्याच टाकलेल्या आहेत. यामध्ये एक्स्ट्रा काय टाकलेलं आहे तर शेंगदाणे, शेंगदाण्याचा वापर जास्त करायचा आहे. तिकडे डाळी 1-1 चमचा घेतलेला आहे तर जवळजवळ शेंगदाणे जे आहेत ना 4 ते 5 चमचे म्हणतात ना शेंगदाणे आहेत. शेंगदाण्याची चटणीसुद्धा खूप छान लागते याला खायला. मग ते आंबोळी असू दे, इडली असू दे, किंवा तुम्ही उत्तापा वगैरे कुठलं काहीही करा. तर झालेले आहे. तर ही आहे टोमॅटो आणि कांदा या दोन्हीची चटणी आहे. आता राहिलेल्या आहे आपल्याला वरून द्यायच्या आहेत फोडण्या.
माझ्याकडे कढीपत्ता पण नाही ना कोथिंबीर पण नाही, दोन्हीही नाही आहे, त्यामुळे मी याचा वापर इथं केलेला नाही आहे. तुम्ही त्याचा वापर करू शकता फोडणीला कढीपत्ता, आणि यामध्ये ना कोथिंबीर घालूनसुद्धा तुम्ही वाटण करू शकता. आता शेंगदाण्याच्या चटणीमध्ये काय करायचं आहे, दही घालायचं आहे. दही ज्यावेळेला तुम्ही याच्यामध्ये घालता ना, तर या चटणीची टेस्ट 4 पटीनं वाढते. एकदा करून नक्की बघा. शेंगदाण्याच्या याच्यामध्ये नुसतं शेंगदाण्यापेक्षा दही घातलं तर खूप छान होतं. बस आता झालेल्या आहेत माझ्या तिन्ही चटण्या ज्या होत्या त्या तयार झालेल्या आहेत. आता फटाफट ना तडका देणार आहे. तर तडका देताना मी काय काय वापरलेलं आहे ते पण मी थोडक्यात तुम्हाला शेअर करेन. तर तडका देण्यासाठी बऱ्याच जागी मी पाहिलेलं आहे की लाल मिरची जी असते ना, वाळली लाल मिरची, ती वापरली जाते. पण आपल्याकडे ती प्रत्येकाच्यात अवेलेबल असते असं नाही आहे. तर आता जी खोबऱ्याची चटणी होती त्याच्यासाठी मी जिरं टाकलेले आहेत. जिरं, मोहरी, थोडीशी हळद टाकलेले आहे. कश्मीरी लाल मिरची जी नॉर्मली टाकायची आहे, आणि त्याचबरोबर कसुरी मेथी आणि हिंग घातलेलं आहे. हिंग तुम्ही घालू शकता किंवा स्किप करू शकता. फक्त त्यामध्येच मी जिरं टाकलेलं आहे. आणि बाकीच्या 2 चटण्या आहेत ना, त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं नाही, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मोहरी टाकलेली आहे. आणि बाकीचे जे काय पदार्थ, जसं मगाशी सांगितलं मी तसं, कश्मीरी लाल मिरची पावडर, थोडीशी कसुरी मेथी, थोडीशी हळद घालायची आहे. अशा प्रकारे थोडंसं थोडं घालून आपण तिन्ही चटणीला फोडणी दिलेली आहे. आणि हो, हिंग मी थोडंसं घातलेलं आहे. तुम्ही सुरुवातीला घालताना बघा त्याची टेस्ट, जर चटणीमध्ये आवडली तर घाला, अन्यथा स्किप करा. बऱ्याच जणांना हिंगाचा फ्लेवर आवडत नाही, मला तर जास्त आवडत नाही, पण यांना कधी कधी आवडतो म्हणून मी त्याच्यानुसार वापर करत असते. तर प्रतीक्षाकडे जायच्या आधी म्हटलं चटण्या करून ठेवाव्या, कारण बाहेर ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला सगळी तयारी जर करून ठेवून गेलो तर आल्यानंतर आपल्यालासुद्धा असं वर्कलोड जास्त वाटत नाही. पण आल्यानंतर एवढं सगळं करायचं म्हटलं तर चिडचिड होते, थोडंसं थकवा जाणवतो, कारण बाहेरून आल्यानंतर कुणाचंही माइंड बघा व्यवस्थित असं शांत नसतं. मग ते वातावरण असू दे किंवा जिथं जाऊन आलो तिथला प्रभाव असू दे. तर चला, माझं झालेलं आहे चटण्या वगैरे बनवून तुम्हाला दाखवलेल्या आहेत कशा प्रकारे झालेल्या आहेत. आणि हो, मला खूप साऱ्या ताई म्हणतात सोनाली तू असं कुंकू लावत जा, तुला छान दिसतं. पण खूप साऱ्या ताई असंही म्हणतात की सोनाली जास्त वेळ ठेवत जाऊ नको, हल्ली त्यामध्ये खूप सारी भेसळ असते. तर असो, आता ना मला कपाट बहुतेक दुसरं घ्यावं लागणार आहे, कारण कपाटामध्ये जागा संपलेला आहे. आणि यांना मी म्हणलं थोडंसं स्टोरेजचा प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे. हे काय म्हणतात बघा, काय म्हणता तुम्ही, कपड्यांचा मला प्रॉब्लेम यायला लागलेला आहे स्टोरेजचा. त्या बिनकामाच्या ज्या साड्या आहेत ना, त्या बिनकामाच्या ज्या साड्या आहेत ज्या नेसल्या जात नाही, इथं आवाज बघा किती मोठा येतो, त्याच गटुळ बांधायचं काय आणि एखाद्या स्टोरेजच्या कोपऱ्यात घालायचं, तेव्हा फुल जागा होती. कारण अखंड कपाट साडीच आहे, त्या ह्याच्यामध्ये ना जवळजवळ 4 माणसांची कपडे बसतील एवढं साडीचं स्टोरेज झाले त्या कोपऱ्यातलं आणि ह्या कोपऱ्यातलं. त्यामुळे जागा नाही असं म्हणायचं नाही, तर ते बिनकामाचं गटळू करायचं आणि ते कोपऱ्यात कुठं नेऊन ठेवायचं. हा, असं नाही, खरं आहे ते सांगतो. त्यांना कसं आहे माहिती का, की फक्त नवऱ्याला आदेश सोडायचं माहिती आहे, जागा नाही म्हणजे नवीन कपाट घ्या. कुठे ठेवणार घेऊन? हा, मग ती कपाट ठेवायचं कुठं? आणि तुम्ही कुठे ठेवणार? नवरा डोक्यावर घेऊन कामाला जातोय. मला आता थोडीच मी घे म्हणल्यानंतर तुम्ही घेणार आहे. मग गप ना, सांगायचं नाही ना स्टोरेज नाही म्हणून, काय तर ऍडजस्ट करायचं. कुठे करू, काढा त्या साड्या, कुठे ठेव साड्या, काढा वाटा गावाला. तर सिरियसली सांगतो, मी आल्यानंतर तुम्हाला कपाट दाखवेन. माझं थोडीशी कपडे आहे ना जे आहेत ते अजून इकडे वरती आहेत काढून आणलेली, ती फोल्ड करून ठेवते म्हणजे प्रॉपरली तुम्हाला कळेल माझ्या कपाटातला जागा. मला जागा कमी पडलेला आहे, जागा नाहीये. आता जागेसाठी काहीतरी अरेंजमेंट करावी लागणार आहे. जसं हे म्हणतात तसं इकडच्या साईडला यांची कपडे आहेत, इकडच्या साईडला ती बहुतेक गुंडाळावी लागणार आहेत मला सगळी, आणि त्या कपड्याचं मोजक बांधून यांना स्टोरेज करावं लागणार आहे. माझीच गुंडाळा, एकटीचीच का? हा, काय एकटीचीच का माझ्या? आपण कपडे मोजूया, ज्याचे कपडे जास्त त्याची हे करू, काय करूया, त्याची गुंडाळायची. ठीक आहे, मंजूर? नाही मंजूर. सगळ्या ताईंच्या समोर शूट चालू आहे काय,
सगळ्यांच्या ताईंच्या समोर मी सांगतो ज्याची कपडे जास्त त्याची गुंडाळायची ठरलं नक्की गुंडाळायची ही आता ठरलं म्हणते का तर आम्ही मोजायला तुम्हाला सकाळी मोजून दाखवतो ठीक आहे ठरलं गुंडाळायची आणि त्याला नवीन कपड्यात जागा करायची नवीन कपडा नवे बोचक आणि बोचक ठेवायला जरी जागा नसेल तर ते झुळे अडकवतात माहिती काय तसं अडकवायचं काम करायचं असं कोणाकोणाचं असतं चोऱ्याचा प्रॉब्लेम निघाला की मला म्हणतात तुझी तीस तुझ्या साड्या काढ तुझा ड्रेस काढ बोचक वाल असो प्रत्येकाच्या घरोघरी तेच चाललेलं असतं साड्या भरपूर असतात मला साड्याच नाहीत नेसायला स्टोरेज असतं पण आपल्याला वाटतं की स्टोरेजच नाही पण आता सध्या माझ्या कपड्यात नाही आहे स्टोरेज मी आल्यानं दाखवते आता दाखवत बसले तर वेळ होतोय 8:30 वाजलेली आहे 8:30 चटणी थोडीशी एक्स्ट्रा केलेली आहे बघूया तिकडं जरा न्यायची म्हटलं सागरकाठ गोरांकडे ती न्यायची कसं सगळं हे होणार आहे ना 3-3 चटण्या कशात न्या त्या आंबोळ्या करून नेल्या तर गार होतात हे सगळं आहे असो चला तर मी ब्लाउज कुठले घेतलेले आहेत दाखवते हा एक ब्लाउज आहे बघा हा ब्लाउज परवा माझ्या मैत्रिणी आलेल्या होत्या ना वैभव लक्ष्मीला त्यावेळेला त्यातील एकीने हा आणलेला आहे मग हा मला बरा वाटला जरा सगळ्यावरती चालेल असा वाटला मला प्रतीक्षा होती त्या दिवशी ती बोलली मला हा चालेल दुसरा हा माझी एक ब्ल्यू साडी इथचा ब्लाउजच राहिलेला आहे शिवायचा ही एक आहे हा ब्लाउज परवा तुम्हाला म्हणलं माहेरहून आलेल्या माझ्या आई ज्या आहेत त्यांनी मला तो आणलेला होती साडी ती साडी मी कोणालाही देणार नाही ती साडी मी ठेवणार आहे मी नेसणार आहे त्यामुळे त्याच्यावरचा हा एक ब्लाउज आहे तो पण देणार आहे शिवायला प्लस एक बड्डेला माहेरचं गिफ्ट आलेला होता ड्रेस तो एक आणि याने घेतलेली साडी आहे याने घेतलेली साडी आहे त्या साडीचा एक ब्लाउज शिवणार आहे तर मी जाऊन आलेली आहे सागरकडून त्याचबरोबर प्रतीक्षाकडून आता तिकडं गॅस ठेवलेला आहे आम्ही दोघं खाणार आहोत आता आंबोळ्या आंबोळ्या बनवूया आंबोळ्या कशा प्रकारे बनवते सिंपल असं थोडक्यात शेअर करेन ऑलरेडी तुम्हाला खूप वेळा मी शेअर केलेलं आहे पण आता आंबोळी कशी बनते माझा तवा थोडासा झालेला आहे खराब काही उपयोग नाही त्या तव्याचा हलक्यातला घेऊ नका आंबोळीचा तवा खराब होतो आज चक्की केलेली आहे चक्की म्हणायचं आहे काय कटिंग कटिंग आर्मी कट आहे हो बघू दाखव माशांना तर आर्मी कट केलेला आहे आज आरू कसा दिसतो नायस दिसत नाही जास्त वांड दिसतो वांड सगळ्या मावशांना पप्पी दे आरू ना आरूच्या पप्पांना आज आहे ना अशी चक्की केलेली आहे कटिंग अशी केलेली आहे ना की त्यांचे चेहरे बघितले की असे वाटतात की कुठंतरी उग्र स्वरूपाचे असे कडक चेहरे वाटतात यांचा पण तेच वाटायला आलेले दोघांनी पण या बाजू ही बाजू यांचं बरं आहे नाही केस नाहीत काय नाहीत अशी छोटी छोटी आपल्यालाच उघड डोके आता बघू शकता तुम्ही चाल काय ताई कधी पण जाते कधी पण येते तर हो आपलं रुटीनच तसं झालेलं आहे त्यामुळे पर्याय नाही तर हे बघा अशा प्रकारे फुगलेलं आहे आंबोळीचं पीठ बघा तुम्ही बघू शकता अगदी फ्लपीपणा जो म्हणतात ना व्यवस्थित असं आंबलेलं आहे तुमचे पीठं जर आंबत नसतील तर त्याच्यामध्ये नॉर्मली लिंबू पिळा किंवा दही घाला व्यवस्थित आंबलं असतं आंबल्यानंतर काय होतं की तो जो आंबोळी डोसा असतो ना त्याची टेस्ट वाढते पण मला तर जास्तीत जास्त न आंबलेलंच बरं असं वाटतं कारण आंबणं म्हणजे थोडीशी प्रक्रिया तुम्हाला माहीत आहे कशी वाटते ते मनात आणलेल्यावरती असतं पण यांना ना अतिशय आंबलेलं आणि फ्लपीदार फुगलेलं जे असतात ना ते आवडतात आणि आर्यन सगळ्यात जास्त आर्यन ह्याला प्रेमी आहे आर्यनच्या जर ह्याच्यात लाईफमध्ये मी तर म्हणेन जन्मतापासून आत्तापर्यंत कुठली गोष्ट जास्त आवडते तर ते म्हणजे काय तर जे काय तांदळाचे पदार्थ असतात अशा प्रकारे डोसे आंबोळी इडली उत्तप्पा जे आहे ना ते तर अशा प्रकारे सुरुवातीची एक मी काढून घेतलेली आहे मी जेवायला बसलेले आहे मी यांना काढून दिलं तर माझी लेक बघा माझ्यासाठी देत आहे काढून तर किटोना फिरवायला शिकलेली आहे ती मला गरम गरम देते आणि मग मी आणि हे बसलेलं आहोत
डोसा माझा तवा नसल्यामुळे माझा डोसा थोडासा असा उठलेला आहे ना, पण परफेक्टली डोसासारखा आहे, फक्त तवा आहे कोटिंग गेल्यामुळे अशा प्रकारे आहे। तर चला खाऊन घेते, ती तिकडे करते, ती जी आलेली दाखवते तुम्हाला आंबोळी कशा प्रकारे आहे। इकडे बघा, तर ही बघा, ही किट्टोची आंबोळी आहे, ही किट्टोनं केलेली आहे। मला म्हणली मम्मी आम्हीच गरम गरम खातो, तुला पण आम्ही देतो। ती जेवलेली आहे, त्या दोघांचं आधी जेवण झालं, आधी त्या दोघांनी जेवण घातलं, मग आम्ही दोघं बसलेलो होतो। तर आता झालेलं आहे सगळं, किचन वगैरे आवरलेलं होतं। तर ड्रेनेजसाठी बघा हे मी वापरते, मी शेअर केलेलं आहे, खूप छान प्रोडक्ट आहे, 25 रुपयाला कुठेही तुम्हाला इझिली मिळून जाईल। तर झालेलं आहे माझं जेवण, किचन सगळं उरकलेलं आहे आणि पीठ जे उरलेलं होतं ते इथं काढून ठेवलेलं आहे। एवढंच राहिलेलं आहे, सागर उद्या येतो म्हणलेला आहे, बघूया तो जर उद्या आला तर त्याची पोरं जी आहेत ती फिनिश करतील। आणि आता आरू आहे, मग साऊथ इंडियन आपल्या घरात जन्माला आलेला आहे, सकाळ संध्याकाळ 4 टाइम ब्रेकफास्ट असू दे, लंच असू दे, डिनर असू दे, कधी पण त्याला खाऊ घाला ते खाणार, त्यामध्ये आंबोळ्या असू दे, कंटिन्युअली आंबोळ्या करून त्या खाणारच। तुम्ही 4 दिवस लागोपाठ जरी आंबोळ्या दिल्या तरी 5व्या दिवशी विचारणार आहे कुठे आहेत आंबोळ्या आणि द्या म्हणणार आहे, असं आहे त्याचं। तुला किट्टोला आपे तर तुमच्या लक्षात आलं असेल 11:15 वाजलेले आहेत। आता इथलं झाडस तुरकण औरस तुरकं 11:30 वाजणार आहेत। मी आता व्हिडिओचा एंड करणार आहे। काय माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना शुभरात्री।